वल्लाडनाचा सण। देवाने मोशे अन हारोनले फिरोन राजाकडे हे सांगण्यासाठी पाठवले की जर तो इस्रायली लोकायले जाऊ देणार नाही तर देव मिस्र देशातल्या पहिल्या जन्मलेल्या माणसाईले अन प्राण्याले मारून टाकीन। तेव्हा फिरोन राजाने हे ऐकले तेव्हा पण त्याच्यावर याचा काही परिणाम झाला नाही अन त्याने इस्रायली लोकायले तोडले नाही। देवाने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणाच्या पण पहिल्या जन्मलेल्या पोराले वाचवण्यासाठी रस्ता काढला। हर्रे कुटुंबाले एक निष्कलंक कोकरू निवडायचा होता आणि त्याचे वध करायचे होते। देवाने इस्रायली लोकायले सांगितले की त्याने त्या वध केलेल्या कोकरूचे काही रक्त त्याच्या घराच्या दरवाजाच्या चौकटीले लावावे आणि त्याचे मांस आगीवर भाजून बेखमीर भाकरी बरोबर घाई घाईने खावे। त्याने त्याइतले जेवण झाल्यानंतर मिस्र देश सोडण्यासाठी तयार राहायले सांगितले। देवाने सांगितल्याप्रमाणे इस्रायली लोकाने सगळी तयारी केली। मध्यरात्री देवाने जाऊन मिस्र देशातल्या हर्रे कुटुंबातल्या पहिल्या जन्मलेल्या पोराले मारले। इस्रायली लोकायच्या सर्व घराण्यावर चौकटीवर कुकरूचे रक्त असल्यामुळे देव त्या घराईले ओलांडून गेला। त्या घरातले सर्वजण सुरक्षित होते। कोकरूच्या रक्तामुळे त्याचा बचाव झाला होता। तरी पण मिस्र देशातल्या लोकायन देवावर विश्वास ठेवला नाही अन त्याच्या आज्ञा पाडल्या नाही म्हणून देवाने त्याचे घर सोडले नाही। देवाने मिस्र देशातील हरेक पहिल्या जन्मलेल्याले पोराले मारून टाकले। जेलात पहिल्या जन्मलेल्या पोरापासून तर फिरोन राजाच्या घरातल्या पहिल्या जन्मलेल्या पोरापर्यंत हरेक मिस्री पुरुष मरण पावला। मिस्र देशातील पुष्कळ लोक खूप दुःखामुळे रडत होते अन विलाप करत होते। त्याच रात्री फिरोन राजाने मोशे अन हारूनले बोलावून म्हटलं, इस्रायली लोकायले घेऊन लवकर मिस्र देश सोडा अन आपल्या देवाची भक्ती करा। मिस्र देशातील लोकायन पण इस्रायली लोकायले मिस्र देश लवकर सोडण्याची विनंती केली।